आशा सेविका आणि महिला गट प्रवर्तक यांच्या वतीने आज अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आशा स्वयंसेविकांना दिवाळी बोनस मिळावा, गट प्रवर्तक महिलांना प्रवास भत्ता मिळावा, पगार वाढ व्हावी, त्यासोबत समान वेतन समान काम, ऑनलाइन कामाची सक्ती नको अशा अनेक मागण्यांसाठी महिलांनी बेमुदत संप पुकारला आहे। महाराष्ट्रातील 74,000 आशा सेविका आणि 4,000 गट प्रवर्तक महिला या बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत। आज अकोले तहसील कार्यालयात मोर्चा काढून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, सुनीता पथवे, चित्रा हसे, भारती गायकवाड, हिरा पंडित, अस्मिता कोते यांच्यासह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित झाल्या होत्या। प्रतिनिधी प्रदीप कदम, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर। आम्हाला 25 भेटी असतात, त्याचं कमीच मानधन मिळतं, फक्त फिरती भत्ताचा आम्हाला केंद्र सरकारकडून दिला जातो सर। आमचं असं म्हणणं आहे का 26,000 रुपये मंथली मानधन आणि प्रवास भत्ता हा वेगळा देण्यात यावा आम्हाला, आणि दिवाळी बोनस पण मिळावा अंगणवाडी सेविकांना, इतर खात्याकडे पण बोनस दिला जातो सर। आम्ही तर फील्ड वर्कर आहोत, नाही का कमी म्हणजे हातावरच काम करणारे सगळे सामान्य लोक आहोत, तर आम्हाला तर आमची पण दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून आम्हाला बोनस मिळावा असे आमची अपेक्षा आहे। आणि हां, कंत्राटी याच्यात पण आम्ही NHM मधून आमचं आम्हाला वगळण्यात आलं आहे सर। कालच आम्ही GR वाचला सर, त्यात आमचा गटप्रधानचा समावेश नाही। 2017 पर्यंत आम्ही कंत्राटी कामगार म्हणून काम करत होतो, आता त्याच्यात पुढे आमचा समावेश तशी ऑर्डर पण आम्हाला दिली जात नाही सर। NHM मध्ये आमचा कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करण्यात या, सामान्य इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला 15% दर वर्षाला त्यांचं असतं पगार वाढ असते ती आम्हाला देण्यात यावी, आणि समान वेतन समान काम असं आम्हाला देण्यात यावं। सर्वांना लाल सलाम। माझ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संपावरती गेलेले आहेत। जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर कृती समितीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या 74,000 आशा सेविका आणि 4,000 गटप्रवर्तक या आता सध्या संपामध्ये सहभागी आहेत। सहभागी होण्याचं कारण आणि संपाचा हातभार घेण्याचं एक कारण आहे, अशी चार गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आशांना मानधनावरती काम करून घेतलं जातं। त्या मानधनामध्ये केंद्र शासनाने आत्ता 2018 पासून अद्याप वाढ केलेली नाही कोणत्याही प्रकारची, तर आमची केंद्र शासनाकडे एक विनंती आहे की त्यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी। त्याचबरोबर दिवाळी बोनसचा विषय जरा घेतला तर दिवाळी बोनस अंगणवाडी सेविकांनाही दिला जातो, असंघटित क्षेत्रातील जे काही लोक आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनाही दिला जातो। बाकीच्या 4-5 जिल्ह्यांमध्ये आशा सेविकांना देखील तो दिवाळी बोनस दिला जातो, मात्र 20 ते 24 जिल्हे असे की राज्य शासनालाही कधी वाटलं नाही आणि केंद्र शासनालाही कधी वाटलं नाही की यांना दिवाळी बोनस द्यावा। तर आमची ही एक मागणी प्रदीप दादा, मला खरं म्हणजे एक विषयावर जास्त पडदा उघडायचा आहे, या विषयावरून ऑनलाईन कामासंदर्भात आमच्या आशा भगिनी ज्यावेळेस त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेस 7वी 8वी 9वी 10वी पास असणाऱ्या किंवा नापास असणाऱ्या आशा सेविकांची आशा स्वयंसेविका म्हणून त्यांना ठराव देण्यात आला। कोरोनाचा काळ गेला, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याचं नियोजन केलं, माझं कुटुंब आणि आशाची जबाबदारी अशी भूमिका माझ्या आशेने घेतलेली। आता ऑनलाईन कामासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आभा कार्ड असेल, गोल्डन कार्ड असतील, आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान मातृत्व वंदना योजना या इतकी सक्ती केली जाते, आमच्या आशा सेविकांना अक्षरशः काही काहींना धमकी दिली जाते की तुम्ही काम जर केलं नाही तर तुम्हाला कामावरनं काढून टाकलं जाईल। परंतु ज्यावेळेस आता श्रीमाजी म्हटली की 7वी 8वी झालेल्या महिला आहेत त्यांना ऑनलाईन काम कसं येणार। दुसरी गोष्ट, अतिदुर्गम भाग असल्यामुळे कुठे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत, कुठे रेंज नाही आहे, आणि इंग्लिश येणं म्हणजे प्रत्येकालाच इंग्लिश येईल असं नाही आहे। सेतू संचालक जरी असेल त्याला ऑनलाईन काम करायचं असेल तर कुठे ना कुठे प्रॉब्लेम त्याला येतो। मग आशा भगिनी सेतू संचालक असणार आहे की त्या आशा स्वयंसेविका ग्राउंड लेवलचं काम, म्हणजे आशा सेविकेला ज्यावेळेस घेतलं गेलं त्यावेळेस मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करणे आणि गावाचं आरोग्याचं चांगलं नियोजन व्हावे यासाठी आशांची भरती केली गेली होती।
मात्र शासनाला आता तो विसर पडलेला आहे, त्यांनी ऑनलाईन कामाची सक्ती करू नये। माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये दोन आशा सेविका कामाची सक्ती केल्यामुळे त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे। असा अशी वेळ कोणत्याही आशावर येऊ नये म्हणून आम्ही या संपामध्ये 100% सहभागी आहोत। आम्ही काम करतो सर, आम्हाला 25